नगरच्या सभासदांना कर्जमुक्त करण्यासाठी निवडणूक लढवत असून ही माझी शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साथ माकपचे शहर मध्यचे उमेदवार अडम मास्तर यांनी घातली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या अडम मास्तर यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युसुफ शेख मेजर, साथी बशीर शेख, बापू साबळे, अजित पटेल, माजीद मामू, दिनेश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी आमदार नरसय्या अडम मास्तर म्हणाले की रे नगरच्या सभासदांवर 600 कोटींचं कर्ज असून त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. माझी ही शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साथ अडम मास्तर यांनी मतदारांना घातली. तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, त्यामुळे युवकांच्या हाताला काम देखील मी देणार असून रे नगरमध्ये 1000 तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन अडम मास्तर यांनी दिलं. कोण चीफ मिनिस्टर, कोण प्राइम मिनिस्टर मुझे मालूम नाही. एक साल के अंदर 600 करोड़ कर्जा माफ करूंगा. जब रेलवे स्टेशन में आऊंगा तब ऐसा निर्णय मेरा निकलेगा. आज तक सोलापुर में किसका भी नहीं निकला. तुम जो आदमी को मेरे पास लाएंगे उसको नौकरी दिलाने का काम मैं करे बिना चुप बैठने वाला नहीं. साल डेढ़ साल में नगर पालिका हो जाएगी तब उनका पगार महीने को 50,000 हो जाएगा. 50,000 तुम्हारी जिंदगी बदलने का काम अडम मास्तर कर रहा है. दरम्यान या सभेच्या सुरुवातीला प्रजा नाट्य मंडळ पथकानं गाण्यांच्या माध्यमातून अडम मास्तर यांचा प्रचार केला. यावेळी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.